हेलो जय भीम। काही समाज माध्यमातून दीक्षाभूमीने ऑक्सिजन प्लांट लावायसाठी काही रक्कम दिल्याची एक खोडसाळ बातमी प्रसारित होत आहे। ही बातमी जर खरी असती तर दीक्षाभूमीला आणि सर्व समाजाला खूप आनंद झाला असता, पण दुर्दैवाने ही बातमी खोटी आहे। दीक्षाभूमीने कोरोना विरुद्धच्या या लढ्यात आपला सहभाग नोंदवायचा म्हणून माननीय जिल्हाधिकारी आणि नागपूर महानगरपालिका यांना पत्र लिहून कळवले आहे की दीक्षाभूमीवरील यात्री निवास आम्ही कोरोनाच्या रुग्णांना सेवेसाठी उपलब्ध करून देऊ आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व सेवा आम्ही आमच्याकडून उपलब्ध करून देऊ। हीच एक दीक्षाभूमीकडून कोरोनाच्या विरुद्ध घेतलेली एक पाऊल आहे। धन्यवाद।